नमस्कार मी सुनीता, सुनीता फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये अनेक टिफिन रेसिपी आपण ऑफिससाठी व मुलांसाठी झटपट अशा पाहिल्या त्यामधली सगळ्यांची आवडते अशी बटाट्याची भाजी ही आपण आज पाहणार आहोत अगदी झटपट आणि घाईगडबडीमध्ये कमी साहित्यात तयार होणारी व अप्रतिम अशा चवीची ही रेसिपी आपण अगदी झटपट अशी मुलांसाठी व ऑफिससाठी बनवणार आहोत हे पहा एक मोठ्या आकाराचा आणि तीन मध्यम आकाराचे असे बटाटे येथे मी घेतलेले आहे म्हणजे हे अडीचशे ग्रॅमच्या प्रमाणात आहेत घरातील सदस्याप्रमाणे ही कमी किंवा जास्त करून घेऊ शकतो एक मोठा बटाटा आपण असं कट करून घेतला बाकीच्या बटाट्याला मध्ये एक फक्त एक छोटीशी चीर मारून घेतली पूर्ण चीर मारायची नाही आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे बटाटा अर्धापर्यंत भिजला जाईल या प्रमाणात पाणी घालायचं आणि आता यामध्ये आवडीनुसार मीठ घालायचं म्हणजे बटाटा शिजल्यानंतर अळणी लागत नाही व चव ही छान येते झाकण बंद केलं याच्या कमीत कमी आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन पेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही नाही तर बटाट्यांचा गाळ होतो आणि भाजी ही चवीला छान लागत नाही दोन शिट्ट्या झाल्यानंतर पाहूया आता बटाटे कसे शिजले हे पहा दोन शिट्ट्या झाल्यानंतर हे पहा बटाटे अगदी मध्यमांशी शिजलेले आहे आणि जास्त गाळही झालेला नाही हे पहा आता सर्व बटाटे येथे मी सोलून घेतले जे खराब बटाटा असन त्याचं असं काळसर भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे बटाटे हे व्यवस्थित पाहून घ्यायचे हे पहा आता आपल्याला फोडणीसाठी येथे कडीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतला एक मध्यम आकाराचा कांदा येथे कट करून घेतला यानंतर आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल येथे घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान आपल्याला फुटू किंवा तडतडू द्यायची आहे छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा मोहरी येथे घालून घेतली त्यानंतर अर्धा चमचा हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची यामध्ये आता अर्धा चमचा हिंग येथे मी घालून घेणार आहे हिंग हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे परंतु यामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते त्यानंतर कट केलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे येथे कोठेच आपल्याला गॅस जास्त करायचा नाही तर मंद गॅसवरच फोडणी छान अशी तयार करायची म्हणजे भाजीला छान अशी चव येते अगदी झटपट आपला कांदा येथे परतला गेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की गॅस येथे मंद आहे यानंतर कट करून घेतलेली मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये कांदा आणि मिरची पटकनाशी कट करून आपण ही भाजी अगदी झटपट आणि कमी साहित्यात येथे पाहत आहोत बटाट्याची भाजी कशी केली तरी ती छानच लागते हे पहा आता आपली फोडणी छान अशी तयार झाली यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्त्यामुळं याला छान अशी चव येते बटाट्याच्या भाजीला कोथंबीर नसली तरी चालते परंतु कडीपत्त्याची फोडणी घातली तर ही भाजी अतिशय अप्रतिमाशी लागते आता यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे हे पहा आपण शिस्तानीही मीठ टाकलं होतं बटाट्यामध्ये त्यामुळे येथे थोडंसं कमीच वापरायचं आहे आता ह्या सर्व फोडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आणि छान अशा फोडून घ्यायच्या आहेत उकडलेल्या बटाट्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता म्हणजे लहान किंवा मोठ्या हे पहा या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो किंवा हे तुम्ही प्लेटीमध्ये बटाटा खाली असताना सुद्धा फोडू शकता हे पहा छान असं आपल्या फोडणीमध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याच्या फोडीचं सुद्धा मुलांचं एक खासियत असते त्यांना लहान किंवा मोठ्या ज्या आकारात हव्या असते त्याप्रमाणे तुम्ही याच्या फोडी यानंतर करून घेऊ शकता आपला बटाटा फोडणीमध्ये छान असा मिक्स झाला आणि भाजीला अप्रतिम असा कलर आला ही भाजी सगळ्यांचीच आवडते असते सणावाराला सुद्धा आपण पुऱ्या केल्यानंतर बटाट्याची सुखी भाजी हमखास घरामध्ये होते ही भाजी तुम्ही चपात्या भाकरी त्यानंतर वरण भात खिचडीसोबतही आनंदाने सर्व करू शकता आणि घरातील एकही व्यक्ती असा नसतो की त्याला बटाट्याची सुखी भाजी आवडत नाही बटाट्याची भाजी तयार झाली आणि गरम गरम चपात्यामध्ये जर ही रोल करून सॉससोबत मुलांना टिफिनमध्ये दिली तर मुलं अगदी आवडीने खातात हे पहा झटपट अशी आपण बटाट्याची सुक्की भाजी सकाळच्या टिफिन रेसिपीसाठी पाहिली मोठ्यांची तर ही आवडती असतात पण लहान मुलं ही अगदी आवडीने खातात यापूर्वी आपल्या चॅनलवर अनेक अशा टिफिन रेसिपी मी टाकलेल्या आहेत त्या नक्की पहा तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमच्याकडे काही नवीन पद्धत असेल तर तेही मला नक्की सांगा तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद